गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. मात्र स्थानिक पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासन पुतळा बसविण्याची परवानगी देत नसल्याने असंख्य शिवप्रेमी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याची परवानगी दिली नाही तर 13 मे रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. 35 वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापूर तालुक्यामध्ये बसावा यासाठी आमच्या वडीलधारा मंडळींनी आणि आमच्या जुन्या शिवसैनिकांनी खूप प्रयत्न केले. आम्ही रीतसर खूप निवेदनं दिले. दर्यापूर तालुक्यावर कधी राजकारण आडवं येते तर कधी तिथल्या मुख्यधिकारी आडवं येते. 15 जानेवारी 2022 आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आजपर्यंत NOC मिळत नसल्यामुळे आम्ही विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. आणि पुतळा बसवल्यावर अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम, उपजिल्हाधिकारी साहेब, SDPO, कलेक्टर सर टोटल दर्यापूर तालुक्यामध्ये येऊन आम्हाला त्यांनी विनंती केली की तुम्ही दर्यापूर तालुक्यामध्ये जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजचा बसवला तो विनापरवानगी आहे. विनापरवानगी पुतळा आपल्याला बसवावा लागेल. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही पुढाकार घेऊन दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उचलण्यात आम्ही कुठली हरकत घेतली नाही. आणि यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही रीतसर अर्ज करा, तुम्हाला आम्ही एका महिन्यामध्ये रीतसर अर्ज केल्यावर परवानगी देऊ. आणि आम्ही तेव्हापासून आजपर्यंत परवानगीसाठी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्याकडे विनंत्या केल्या, आंदोलन केली, उपोषण केली, तो म्हणजे हजरच राहत नाही. नुसतं दर्यापूर तालुक्यात तो नुसतं कमिशन घ्यायला हजर राहतो. म्हणून सर्व दर्यापूर तालुक्याच्या वासियांची ह्या आशा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापुरात बसावा. त्याकरिता आम्ही सर्व शिवप्रेमी, शिवसैनिक, सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं मॅडम जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो. आता जर त्यांनी 12 तारखेपर्यंत आम्हाला नाहरकत प्रमाणपत्र दिलं नाही तर आम्ही 13 तारखेला आमचं आत्मदहन करणार. याच्यावर आम्ही सर्व पदाधिकारी ठाम आहोत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.